फ्रेंड्स आज मी तुम्हाला ताज्या चमकदार त्वचेसाठी काही घरगुती टिप्स सांगणार आहे चमकदार तजेलदार त्वचा ही सर्वांना हवी असते पण काही कारणांमुळे आणि आपण रोज वापरात आणत असलेल्या केमिकलमुळे चेहऱ्यावर मुरूम येणे त्वचा निस्तेज होणे त्वचेवर सुरकुत्या पडणे या सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं या सर्व समस्यांवर आपण एकदम घरगुती आणि साध्या सोप्या टिप्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग टिप्स नंबर एक पाहू लिंबू रस आणि मध हे समप्रमाणात घेऊन याचे मिश्रण आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहे दहा ते पंधरा मिनटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा याचा नियमित वापर केल्यामुळे कोरडी पडलेली त्वचा ही नरम आणि तजेलदार होते कच्च्या दुधामुळे चेहऱ्यावरील काळे डाग पांढरे डाग दोन्ही जातात त्यामुळे दिवसातून एकदा तरी कच्चं दूध हे चेहऱ्याला लावून हळूहळू चेहरा चोळून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून काढायचा लिंबूरस गुलाबजल आणि दूध समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावायचं आणि वीस मिनिटांनी चेहरा धुवायचा त्यामुळे चेहऱ्याची त्वचाही स्वस्त आणि सुंदर होते जायफळ व कच्च्या दुधाचा घट्ट लेप चेहऱ्यावर लावावा आणि पंधरा ते वीस मिनटानंतर चेहरा स्वच्छ धुवून काढा असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा म्हणजे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा एकदम ताजा टवटवीत होतो आणि चेहऱ्यावरील मुरूमही कमी होतात चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी मोहरी हळद आणि मेथीदाणे एकत्र करून हे मिश्रण दुधात भिजवायचे व याची पेस्ट करून पंधरा मिनिट मुरुमावर लावावी यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम नाहीसे होतात व पुन्हा मुरूम येत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद